सुखदेव स्ट्रायकेंडला आहेत, नऊ सेकंडला प्रल्हाद पवार आणि सुखदेव पवार ही जोडी. खिडकाली संघाची चार ओव्हरची मॅच आहे. सज्ज आहेत 40+ साठी पडले संघामधनं. विजय गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू विजयचा स्क्वेअर लेग क्षेत्र निवडले, मात्र क्षेत्र शक्ती आहे डीप मध्ये. तर पंच बघायचे सुभाष, सचिन म्हात्रे यांचं आगमन होतोय. चौकार आहे कारण सीमारेषेवर नक्कीच धूळ वाईट आम्हाला दिसली, इकडनं उडाली होती थोडीशी. धन्यवाद तिचे. सचिन म्हात्रे यांचं आगमन होतोय देसाईचे. तर पहिल्या चेंडूत चौकार येतोय. सुखदेव पवार यांच्या बॅट मधनं विजय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र विजय पाटीलने थोडीशी चूक केली. डॉट बॉल पहिल्या चेंडूती चौकार, दुसऱ्या चेंडूती कमबॅकची गरज होती, तो कमबॅक विजय पाटीलने केलाय. दोन्ही फलंदाज एका साइडला आणि फलंदाज सुखदेवची खेळी इथे समाप्त होईल. हा लागणारा पहिला धक्का खिडकाली संघाला धावतीच्या स्वरूपात चार या धावसंख्येवरती. संतोष ठाकूर येत आहेत. सुखदेव पवार यांनी थोडीशी घाई दाखवली कारण की एक चौकार आला होता. तर संतोष येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. चार धावा झाल्यात खिडकाली संघाच्या. इथून 40+ धावा बनवावे लागतील कारण की गोलंदाजी चांगली आहे खिडकाली टीमकडे. 40 पेक्षा जास्त धावा बनवावे लागतील वाडेकर संघ विरुद्ध. पहिल्या मॅच मध्ये विजय पाटील गोल्डन डकचा शिकार झालाय विजय. गोलंदाजी मार्कवर इथे मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्रक्षण डीप मध्ये आहेत सुरेख क्षेत्रक्षण. एक धाव एका धावेने खातो करतोय फलंदाज संतोष आणि संघाची धावसंख्या देखील काही संघाची 1-5. पहिल्या चेंडूती चौकार आला होता, दुसरा चेंडू डॉट फेकला, तिसऱ्या चेंडूती विकेट आणि चौथ्या चेंडूती सिंगल. विजय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे मिड विकेटला. गणेश झेल खाली आलेत, झेल सुटलाय आणि चेंडू सीमा पार जाईल चार धावांसाठी. नऊ धावा. केपीएल खिडकाली प्रीमियर लीग चे समालोचक सुद्धा आमच्या सोबत आहेत, मात्र 12 खेळाडूच्या भूमिकेत आहेत. नक्कीच विनोद, भरपूर नवीन नवीन समालोचक आपल्याला बघा मिळतात. सुरुवात बालू पाटील यांनी केली होती, मात्र आता भरपूर संख्येने समालोचक आपण बघतोय. आणि ते फलंदाज प्रल्हाद चिखे समाप्त. हा लागणारा दुसरा धक्का 9 या धावसंख्येवरती खिडकाली संघाला.
नवीन फलंदाज विजय ठाकूर येत आहेत. 9 धावा जरी झाल्या असतील मात्र 2 धक्केही लागलेत सुखदेव पवार आणि प्रल्हाद पवार. ही सलामीची जोडी मात्र खिडकाली संघाची तंबोजीच्या आश्रयाला परतली. 9 धावा आल्या आहेत. 40+ आठ संघ या स्पर्धेत खेळताना आपण बघतोय. 9 धावा धापलकरती लागल्या आहेत. तर सुनील मामा येत आहेत दुसरं षटक घेऊन. तर सुनील मामा येत आहेत दुसरं षटक घेऊन. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 4 फ्रेश गोलंदाज आपल्या बघा मिळतील. मात्र सुरेख चेंडू होता, डॉट बॉल. इथे मात्र 1 धाव, धावसंख्या 2 अंकामध्ये 10. स्ट्राइकला विजय ठाकूर येत आहेत. इथे मात्र डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. तर उत्तम पवार येत आहेत, 2 धक्के धावजीच्या स्वरूपात लागलेत खिडकाली संघाला. धावसंख्या 2 अंकामध्ये 10, 3 गडी बाद खिडकाली संघ प्रथम फलंदाज करत असताना. विजय बॅक टू द पॅवेलियन. तर वेतरपाड्याचे चिंगू पाटील यांचं इथे आगमन झाले, त्यांना विनंती घ्यायची व्यासपीठावर. चिंगू पाटील धावसंख्या 11. इथे मात्र एज लागते, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते. 1 धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या 12. बारा धावा. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक आलेत आणि काय करतोय वाडेकर संघाकडनं सुटणारा हा दुसरा झेल. गणेशच्या हातातनं झेल सुटलाय दुसऱ्यांदा आणि 2 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावा झाल्यात त्या 14. पाणी घेऊन जायचं मैदानात. सामने रंगले क्रिकेटचे आज या मैदानात. अध्यक्ष चषक ठेवलाय आज देसाई गावात. 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 आज आयोजन सामन्यांचे
धन्यवाद. राजेश म्हात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच इडुडण्याचे दिलीप पाटील यांचा इथे सत्कार करायचे. दिलीप पाटील साहेब माजी सरपंच हिडुडणे यांचा इथे सत्कार केला जाईल आमच्या आयोजकांच्या वतीने. राजेश म्हात्रे यांचे शुभ हस्ते. दिलीप पाटील यांचे ज्यांना इन ऍक्शन मध्ये तुम्ही खेळतानाही बघाल, जे माजी सरपंच आहेत हिडुडणे गावचे, त्यांचा सत्कार केला जातोय. राजेश म्हात्रे यांचे शुभ हस्ते. तर दोन षटकांचा विनोद खेळ संपलाय. 14 धावा धापर कधी लागले आहेत. मागच्या मॅच मध्ये खिडकाली संघाने देसाई संघाविरुद्ध 2 षटकात 23 धावा बनवल्या होत्या. आता वाडेकर संघाविरुद्ध थोडेसे मागे राहिलेत. सुधीर व्यापारी 3 षटक घेऊन आलेत. डॉट बॉल. चौदा धावा इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरन क्षेत्ररक्षक आले होते. आरामात घाई करू नका. 3 धावा. धाव संख्या 17. खिडकाली संघ प्रथम फलंदाजी करत असताना 17 धावा. सतरा धावा धापलकडी लागलेत. 3 षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सुधीर व्यापारी. तर गुरुनाथ सुधाम म्हात्रे यांचे आगमन होते. दादांना विनंती की यायचे व्यासपीठावर. त्यानंतर सोपान भोईर यांचे आगमन झालंय आणि गणेश कडनं हा सुटणारा सलग 3रा झेल. विनोद तिसऱ्यांदा झेल सुटलाय एकाच मॅच मध्ये आणि क्षेत्रक्षक तेच आहेत गणेश. आता मात्र त्यांना 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्रक्षण करावं लागेल. क्षेत्रक्षण मध्ये बदल करावा लागतोय. धावा झाल्यात 19. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका मॅच. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती बाळकृष्ण पाटील तात्या पडलेगावचे उपस्थित, त्यांचाही सत्कार होईल. मी राजेश म्हात्रे यांना विनंती देतो की आपल्या शुभास्त बाळकृष्ण पाटील तात्या यांचा सत्कार करायचा, जे पडलेगावचे आहेत आणि पडले संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा संघ. इथे मात्र पुन्हा झेल आहे, मात्र क्षेत्रक्षक खूप लांब आहेत लॉंगॉनला. पुन्हा 2 धावा मिळतील. 2 धावे धावसंख्या पुढे सरकेल. धापल का धावा लागल्यात त्या 21 धावा. विनोद याच मैदानामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे जेव्हा पडले टीम मध्ये खेळते तेव्हा 10 धावांवरती वाघबिल संघाला ऑल आउट केलं होतं आणि ज्ञानेश्वर म्हात्रेंनी तेव्हा हॅट्रिक पूर्ण केली होती मला आठवतोय. आणि पडले संघाने ती स्पर्धा जिंकली होती. देसाई संघाच्या माध्यमातून ती स्पर्धा आयोजित केली होती. प्रमोद म्हात्रे त्या स्पर्धेचे आयोजक होते. डॉट चेंडू. अनेक इतिहास या मैदानामध्ये आम्ही पाहिलेत. 21 धावा. आदर्श पडले संघ सुद्धा सातत्याने चांगली कामगिरी दाखवली आहे टीमने. 40+ मध्ये सुद्धा आम्ही पाहिलं 60 धावा चेस केल्या होत्या मकर संघात 50 व्या सुवर्ण वर्षामध्ये. मात्र इथे चेंडूला भिरकावून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर षटकार. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले 27. क्षेत्रक्षण लावा वाडेकर संघ. तर बघा ते शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. 27 धावा झाल्यात. तर मनीष पवार आमच्या सोबत आहेत. मनीष काय सांगशील, 9.00 ची सरासरी राखली. खिडकालीचे एक चांगले समालोचक आहेत आणि खिडकाली प्रीमियर लीग KPL या स्पर्धेत सुद्धा त्यांनी समालोचन केलं. मदत सांगतायत मनीष पवार मला, सांगतायत की दादा लाईव्ह स्पर्धा आहे. मात्र लाईव्ह स्पर्धा असो लाईव्ह नसो मात्र प्रयत्न करायचे. जर तुम्ही घाबरले तर नक्कीच समालोचन तुम्हाला करता येणार नाहीये. मनामध्ये हिम्मत ठेवायची फक्त. कारण ज्यावेळी खेळाडू आमच्या सोबत असतात त्यांनाही बोलायला भरपूर भीती वाटते. बरेचसे स्टार खेळाडू आहेत आपल्या ग्रामीणमध्ये, मात्र बोलताना त्यांना भरपूर भीती वाटते. ज्यावेळी टॉस वेळ संपर्क त्यांच्याशी विनोद साधतो
बरेचसे अडखळतात ते खेळाडू, मात्र आता बरेचसे खेळाडू बोलत आहेत चांगले. तर 27 धावा झाल्यात खिडकाली संघाच्या, इथून 10 ते 12 धावा खिडकाली संघाने विनोद अजून बनवल्या तर वाडेकर संघाला थोडस कठीण जाऊ शकतो. शेवटचं षटक म्हणतो गोलंदाज दिलीप. दिलीप येत आहेत इथे, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही आणि इथे मात्र उत्तम पवारला मागे परतावा लागेल. हा लागणारा अजून एक धक्का खिडकाली टीमला. प्रेम येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. विनोद काल प्रेम भोईर उंबारली याला आम्ही पाहिलं. बीके प्रतिष्ठान डोंबिवली या संघामध्ये खुल्या गटात ना केतन म्हात्रे होते, मयूर दातेलकर होते, गुड्डू चव्हाण, सुलतान खान, असा संघ आपण पाहिला बीके प्रतिष्ठान. मतलब विनर्स स्पोर्ट हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला ओपन लॉटमधनं. इथे मात्र गलीला क्षेत्ररक्षक आहेत, एकच हा मेल. एक निधाव संघ पुढे सरते, धाबल का धावा लागतात त्या 28 धावा. संतोष ला एक धाव मी दे. इथे मात्र बॉटमचा वापर, स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलंय, एकदा पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे आणि तिसरी धाव इथे पूर्ण होईल का विनोद. आणि पंचांचा इशारा इथे नॉट आउट, म्हणजे 3 धावा इथे बघा धावून घेतल्या आहेत. 3 ने धावसंख्या पुढे सरकते, धापल का धाव लागतात त्या 31 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. काल प्रेक्षणीय मॅच सुद्धा आपण पाहिली, डायगर पोलीस स्टेशन वर्सेस देसाई 40+. देसाई 40+ ने मॅच जिंकली आणि सलग 3 वर्ष डायगर पोलीस स्टेशनला पराभूत केलं 3 वेळा. इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता विनोद, धाव झाली असती विनोद. थोडेसे चाचपत आहेत खेळाडू. 31 धावा धापल करते संतोष अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि इथून एखादा मोठा फटका मारावा लागेल संतोष या फलंदाजाला, कारण की 31 धावा पुरेशा नसतील विनोद. दिलीप इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे, मात्र क्षेत्रक्षक भरपूर डीप मध्ये. इथे 2 धावा वेगाने सहज पूर्ण होतील, 2 धावा पूर्ण. धावसंख्या 33. मागच्या मॅच मध्ये कुठेतरी रणनीती चुकली देसाई संघाची. दिलीप पाटील सलामीला आले आणि खिडकाली संघाने मात्र 41 धावा त्यांना बनवून दिल्या नाही, 42 धावा. आणि इथे खिडकाली संघाच्या 33 धावा झाल्यात विनोद. शेवटचा चेंडू आहे, इथे मात्र फटका चांगला आहे मिडविकेटच्या डोक्यावर ना, कडक फटका षटकार आणि फायटिंग स्कोर आता मी म्हणेल विनोद, कारण की 39 धावा झाल्यात आणि 40 धावा कंपल्सरी चेस करावे लागतील वाडेकर संघाला. तर 39 धावा झाल्यात वाडेकर संघाला कंपल्सरी 40 धावा इथून करावे लागतील 10.00 सरासरीने दुसऱ्या सत्रामध्ये. मनीष पवारला आपण ऐकूया, खिडकालीचे सुपुत्र आहेत. मनीषचा आवाज तुमच्यापर्यंत येईल नक्कीच.
लाईव्ह टेलिकास्ट असू द्या, मग मनीषने चांगली समालोचन केलं होतं किडकाली प्रीमियर लीग मध्ये. हॅलो, हॅलो, किडकाली संघ आपण पाहू शकतो मैदानावरती उतरताना. जालेंद्र मात्रे आपण कृपया करून कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय, व्यासपीठावर यायचंय. हॅलो, वाडेकर संघ आपण सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे लवकरात लवकर. चाळीस धाव्या हवायत वाडेघर संघाला विजयासाठी. सलामीची जोडी विजय पाटील आणि गणेश पाटील. प्रत्येक षटकात 10 धावा हव्यात विजयाला वाडेघर संघाला. धन्यवाद मनीष. तर 40वा विजयासाठी हव्यात मैदानावरती तुम्ही पाहत आहात विजय पाटील गणेश पाटीलची ही जोडी. मागच्या सामन्यात विजय पाटील 0 बाद झाले होते, मात्र गणेश पाटील यांनी अप्रतिम कामगिरी केली आणि एक उत्कृष्ट खेळ साकारली 39 धावांची. गोलंदाजी मार्गवर प्रल्हाद पवार येत आहेत पीपी, स्ट्राईकला मात्र गणेश पाटील. पहिला चेंडू या षटकातील ओवर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र टप्पापडनंतर आत आलाय, ऑफ ब्रेक करतात, चेंडूला आत आणण्याचा प्रयत्न करतात. टप्पापडनंतर मात्र चेंडू पायावर आदळतोय आणि दरम्यान पंचांचा इशारा येतोय लेग बायच. तर लेग बायच्या रूपाने अकाउंट ओपन केलं गेलंय अचल 11 वाडेकर संघाचं. स्ट्राईकला मात्र विजय पाटील. मागच्या सामन्यात लवकर बाद झाले होते 0, आता मात्र मागच्या सामन्यातलं जे अपयश आहे ते धुवून काढण्याचा प्रयत्न नक्कीच या सामन्यामध्ये करणार. तर बघूया समोर प्रल्हाद पवार. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, हा देखील चेंडू पायावर आदळतोय. प्रल्हाद पवार जे चेंडूला आत आणतात, ऑफ ब्रेक करतात आणि टप्पा पडतात, चेंडू झपकन आत आणतात. त्यामुळे आपण पाहिलं तर 2 चेंडू सुरेख हाताळले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 40 धावा आस्किंग रेट 10 आहे विजयासाठी. पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साईडला, ज्या फटक्याच्या शोधात होते तो फटका मात्र विजय पाटीलच्या बॅट मधून येतोय. 4 धावा.
धावसंख्या धावबलकावरती पाहायला मिळते आपल्याला पाच धावा. पहिल्या चेंडूवरती सिंगल लेग बायच्या माध्यमातून आला, त्यानंतर डॉट चेंडू. आता मात्र खूप चांगलं इम्प्रूव आजेशे तुम्ही पाहिलं, ऑन साईडला खेळणं पसंत केलं. पहिला चेंडू देखील असाच अटॅम्प केला होता फेस करताना, मात्र हा चेंडू खूप चांगलं टायमिंग झालं, विथ द स्पिन खेळले. हा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस मात्र लाँग लेग निवडलंय. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण संतोष आहेत, संतोष शेलार. दोन धावा पूर्ण करतायत, दोन धाव्याने संघाची धावसंख्या धावबलकावरती पाहायला मिळते आपल्याला सात धावा. प्रतिषटकामागे दहा धावांची धावगती राखायची आहे. मागच्या सामन्यात प्रल्हाद पवार यांनी जबरदस्त खेळ केला होता, बारा धावांची खेळी आणि फक्त चार धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेमध्ये. आता मात्र आपण पाहतोय यावेळेस सात धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत चार चेंडूमध्ये, तर लक्ष थोडंसं सोपं आहे. मागचा सामना देखील त्यांनी गोलंदाजीच्या बळावरती जिंकला होता. आज चेंडू बॅटची कडा घेतली आहे, त्या ठिकाणी पॉईंटला क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. चांगला बॅकअप मिळते शॉर्ट थर्डमॅनवरनं, तोपर्यंत एक सिंगल कम्प्लीट करतायत. धावसंख्या धावपलकावरती आठ धावा. स्पर्धा कव्हर केली जाते GTCच्या माध्यमातून, ग्लोबल टेनिस क्रिकेट. सध्याच्या घडीला अत्यंत चांगली क्वालिटी क्लॅरिटी GTCच्या माध्यमातून देण्यात येते. युवराज सावंत आहेत, विघ्नेश धुळे आहेत आणि त्याचबरोबर नवीन कॅमेरामॅन आहे, त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. दीपेश धुळे आहेत, तर जोवेलीचे हे देखील दिसत आहेत का. धुळे म्हटलं की जोवेली आणि जोवेलीचे हे दोन कॅमेरामॅन तुम्ही पाहू शकाल. व्यासपीठावरची जी जबाबदारी कॅमेरामॅन आमचे दीपेश धुळे स्वीकारतात. दोन कॅमेराने ही स्पर्धा कव्हर केली जाते. एक जो आमचा प्रमुख कॅमेरा आहे, मेन कॅमेरा तुम्ही पाहतायत एसट्यांच्या मागे, खूप उंच असा एक मनोरा बनवण्यात आलेला आणि त्यावरती आपण पाहताय विघ्नेश धुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने हे क्षण टिपतायत या स्पर्धेचं. अध्यक्ष चषक या स्पर्धेचा अंतिम दिवस जय वाघेश्वर क्रिकेट संघ देसाई गाव आयोजित प्रथमच या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहतायत. या मैदानावरती भरपूर स्पर्धा होत असतात, Under-22 असतील, 40+ असतील किंवा इतर स्पर्धा. मात्र पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये आपण या मैदानावरती इतक्या चांगल्या पद्धतीचं आयोजन तुम्ही पाहतायत, कारण दोन प्रेक्षक कक्ष या मैदानावरती कधीही प्रेक्षक कक्ष आजवर उभारलेलं आम्ही कधीच पाहिलं नाही. कारण नेहमीच या मैदानावरचं वैशिष्ट्य राहिलं, मैदानाच्या स्वभोवती आपण पाहिलं तर महाकाय असे वृक्ष आहेत आणि या वृक्षांच्या सावलीमध्ये नेहमीच खेळाडू आनंद घेत असतात. एका बाजूला आपण पाहतोय, डाव्या बाजूला तुम्ही उंच अशा इमारती, गगनचुंबी इमारती पाहायला मिळतात, सिमेंटचं जंगल उभं राहत आहे. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतात यावेळेस मात्र निसर्ग अजूनही देसाई गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आणि पावसाळ्यात इथलं दृश्य रमणीय असतं आणि नेत्रदीप असतं, पाहण्यासारखं असतं. आणि हे मैदान नेहमीच तुम्ही पाहिलेलं आहे. या मैदानाला सुरुवातीला सावली मैदान म्हटलं जायचं, कोणी भागातलं मैदान म्हटलं जायचं, कोणी शर्यतीचं मैदान देखील या मैदानाला म्हणायचे. तर निलेश कापसे यांच्याकडनं वाडेकर संघाला शुभेच्छा येत आहेत. ऑल द बेस्ट वाडेकर 40+ टीम. निलेश कापसे तुमचं देखील स्वागत आहे, तुमचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो आहे. या स्पर्धेला देखील ते शुभेच्छा देत आहेत. तर प्रेम येतो आहे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला विजय पाटील फक्त स्टीअर केलंय, लेट कट आउटफील्ड मागे स्लो आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर दोन धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेसाठी गणेश निघालेले आहेत, थ्रो मात्र खराब येतोय आणि या तीन धावा पूर्ण करतायत. चेंडूला जास्त गती नव्हती यावेळेस, मात्र त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नाही. मात्र इतक्याच चपळाईने चतुराईने वेगाने या तीन धावा पूर्ण केल्या. धावसंख्या धावपलकावरती 11, गरज अजूनही 29 धावांचे. वाडेकर असे खिडकाळे असे, क्रिकेटची फार जुनी परंपरा आहे आणि ज्या गावामध्ये स्पर्धा आहे त्या गावाचा फार जुना इतिहास आहे क्रिकेटमधला. क्रिकेटपटूंचे खाण म्हणून देसाई गावाला गावाचा नेहमीच उल्लेख केला जातो. आजही देसाई म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर क्रिकेट हे चित्र उभं राहतं आणि भरपूर क्रिकेटपटू या गावातून पुढे आले ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून. त्यानंतर व्यावसायिक क्रिकेट देखील भरपूर खेळाडूंनी दाखवला. यावेळेसा इनसाइड आउटचा एक अप्रतिम स्ट्रोक दाखवत आहेत गणेश, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये दाखवत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत उत्तम आहेत, उत्तमचं उत्तम क्षेत्ररक्षण. दोन धावा पूर्ण होत आहेत, धावसंख्या धावपलकावरती तुम्ही पाहतायत 13 धावा. आज निर्णायक दिवस आहे, आज तुम्हाला 40+ फायनल आणि त्याचबरोबर 16 संघातून जे दोन संघ पुढे आलेले आहेत मेगा फायनलमध्ये त्यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण लढत मेगा फायनलची पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो अध्यक्ष चषक उचलेल,
इथे मात्र प्रल्हाद पवार यांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एक चांगली भागीदारी मैदानावरती. धावसंख्या धावपलकावरती 14 धावा. गरज अजूनही 26 धावांची विजयासाठी. 39 आणि समीकरण थोडं सोपं करत असताना मैदानावरती भागीदारी बघा किती चांगली. 40+ म्हटल्यानंतर आपल्याला सिंगल डबल्स नक्कीच दृश्य फार कमी पाहायला मिळतं. मात्र इथे वाडेकर संघाचे दोन फलंदाज सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि हा रिव्हर्स स्ट्रोक जेव्हा विजय पाटील यांच्या बॅटमधून खेळण्याचा प्रयत्न केला जातो प्रत्येकाच्या मनामध्ये भरपूर जुन्या आठवणी आहेत. जुने खेळाडू सांगतात की सुरुवातीला ठाणे ग्रामीणमध्ये रिव्हर्सची सुरुवात विजय पाटील यांनी केली असं आम्ही ऐकलेलं आहे आणि आम्ही भरपूरदा पाहिलं देखील आहे. जेव्हा मी समालोचन करत नव्हतो मात्र विजय पाटील वाडेकर संघ जेव्हा जेव्हा खेळायचा विजय पाटील यांची फलंदाजी मंत्रमुग्ध करण्यासारखी होती. यावेळेस मात्र फक्त दिशा दिले टच केले वेगाचा वापर या ठिकाणी केलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या धावपलकावरती तुम्ही पाहतायत 18 धावा. फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेकर असं म्हटलं जातं आणि भरपूर फिरकीपट्टू या गावामधून आले पुढे. सुधीर व्यापारी असतील, अनेक खेळाडू स्वप्नील असतील, त्यानंतर संदेश असतील आणि सिद्धू पाटील, विजय पाटील. विजय पाटील यांचे खरे वारसदार सिद्धू पाटील आहेत. भावाच्याच पावलावर पाऊल ठेवून जणू काय सिद्धू पाटीलने सर्व कला त्यांच्याकडनं आत्मसात केल्या. यावेळेस माझा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. या दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावपल करते 20 धावा झालेले आहेत. अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. आणि मला आठवतंय दत्ता नावाचे एक डावखुरे फलंदाज वाडेकर संघामध्ये अप्रतिम पिन शीटर होते. एक काळ त्यांनी देखील गाजवला. भरपूर असे खेळाडू आहेत मात्र ज्या ज्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली त्यांना डोळ्यासमोर आम्ही पाहिलं ते मात्र आमच्या लक्षात आहेत. मात्र भरपूर खेळाडू वाडेकर असतील, खिडकाया असतील, देसाई या गावाने देखील भरपूर क्रिकेटपटू दिलेले आहेत आणि सातत्याने दर्जेदार क्रिकेट या खिडकायच्या माध्यमातून खेळले. खिडकायचा सध्याचा संघ देखील खूप चांगला परफॉर्मन्स करतोय. त्यानंतर अंडर 21 संघ देखील खूप चांगली कामगिरी करतोय. अंडर 21 मधून नवीन खेळाडू तयार झाले आणि या ठिकाणी आपण पाहतो एक चांगलं मिश्रण सध्याच्या घडीला तुम्ही पाहतात अनेक संघामध्ये पाहायला मिळते. जे अनुभवी खेळाडू त्यांच्यासोबत तरुण म्हणजे तरुण आहे म्हटली की सळसळचं रक्त जोश उत्साह तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला अनुभव या दोन खेळाडू अशा प्रकारे जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि आता मात्र 40+ ही एक नवीन कन्सेप्ट मागील 2 ते 3 वर्षापासून तुम्ही पाहतायत. यंदाच्या हंगामात 40+ भरपूर स्पर्धा झाल्या. मार्च महिन्यामध्ये आपण पाहता अर्जुन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यांना 40+ अध्यक्ष हे पद त्यांना देण्यात आलं. आणि त्यानंतर मात्र भरपूर स्पर्धा तुम्ही पाहिल्या आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषकमध्ये देखील आपण प्रकाश झोतामध्ये 40+ स्पर्धा पाहिली. अप्रतिम कामगिरी. त्यानंतर मकर संक्रांत चषक 50व्या वर्षात देखील 40+ आपण स्पर्धा पाहिली आणि सातत्याने 40+ या स्पर्धा सुरू आहेत. क्रिकेटपासून जे दुरावले होते, जे खूप लांब गेले होते, प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये गुंतला होता. कारण तर आमचे या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय हिरादादा पाटील यांचं शुभागमन होते. त्या फडकेपाडाचे सुपुत्र एक काळ नक्कीच राजकीय क्षेत्रामध्ये गाजवल्या. सध्या देखील सामाजिक कार्यकर्ते म्हणून खूप चांगली भूमिका त्यांची पाहायला मिळते आणि राजकीय क्षेत्रातले फार मोठं नाव आहे ज्यांनी क्रीडा क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दैदीप्यमानाची कामगिरी केली असे आमचे सर्वांचे लाडके माजी नगरसेवक हिरादादा पाटील यांचं शुभागमन होते. दादांचं या व्यासपीठावर हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि अनेकदा दादांना आम्ही अनेक स्पर्धांच्या माध्यमातून पाहत आलो आहे आणि एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. चेहऱ्यावर त्यांच्या तुम्ही कधीही पहा एक स्मित हास्य असतं आणि नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेणारं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी येते. हा चेंडू वाडीशी लॉंगांच्या दिशेने खेळत आहेत. त्या ठिकाणी क्षेत्रक्षक वेगाने प्रेम येत आहेत. एका आता चेंडू उचलत आहेत मात्र तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावपलकावरती तुम्ही पाहतायत 22 धावा. गरज 18 धावांची अजूनही आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. सामना अजूनही बघा बॅलन्स आहे. कधीही या सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकते
कारण खेळखेळ संघाकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. मात्र मैदानावरती दोन फलंदाज जे स्थिरावलेत त्यांना बाद करणं फार गरजेचं आहे. अन्यथा हे दोन फलंदाज जर इथे मोठी भागीदारी करतील, हा चेंडू हवेत आहे, झेलची संधी निर्माण झाली आहे. इथे मात्र संतोष शेलार वेगाने आले होते, दोघही संतोष होते, आणि इथे मात्र संतोषजनक कामगिरी झाली नाही. कारण संतोष आपण पाहिलं तर गोलंदाजाने कॉल दिला होता की मी हा झेल मी घेणार आहे, मात्र संतोष शेलार यांना हा झेल स्वतःच्या नावावरती करायचा होता आणि ते मात्र जीवनदान मिळाला. झेल पकडला असता तर नक्कीच एक गडी बाद झाला असता, थोडासा दबाव टाकता आला असता. मात्र कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, असा वाकप्राचार आहे, असा मंत्र आहे क्रिकेटमधला. आज चेंडू स्वीप करतायत, गॅप आहे, प्रेम वेगाने गेले आहेत, चेंडूला कव्हर करताना मात्र चूक झाली आणि चेंडू सीमारेषे बाहेर चार धावांसाठी. धाव संख्या धावफलकावरती पाहतो आपण, व्यवसाय 27-13 धावांची गरज आहे. समीकरण सोपं होतंय वाडेकर संघासाठी, 9 चेंडू 13 धावा, हा चौकार वाचवायला हवा होता, थोडस आस्किंग रेट वाढलं असतं. मात्र आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी आपण पाहिलं तर खराब होती. टप्पा चेंडू तर 2 मिनिटं सामना थांबवायचं आहे. त्या दरम्यान एक जबरदस्त व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रातलं फार मोठं नाव, तर इताडे गावचे माजी सरपंच सन्माननीय जगदीश मधुकर पाटील साहेब यांचं शुभागमन होत आहे. दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई आयोजित अध्यक्ष चषक 2019 मध्ये येणाऱ्या तमाम लाडक्या पाहुण्यांचं स्वागत आहे. त्या दरम्यान जगदीश मधुकर पाटील साहेब माजी सरपंच इताडे गाव यांचं व्यासपीठावर शुभागमन होत आहे. दादांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. अनेक मान्यवर आज तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळतील. काल देखील भरपूर संख्येने मान्यवर व्यासपीठावर पाहायला मिळाले, कारण हे प्रेम देसाई गावावरचं आहे, प्रेम जे वागेश्वर क्रिकेट संघावरचं आहे. या दरम्यान आपण पाहू शकाल शिवसेनेचा एक ठाणे वाघ या ठिकाणी येत असताना विश्वनाथजी म्हस्कर यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. रायगड समालोचक समितीचे सल्लागार. आणि या दरम्यान बघा पाहुण्यांचा स्वागत चौकार या ठिकाणी केलं जाते. तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 31. तर डायगर गावचे सन्माननीय जितू दादा पाटील यांचं देखील व्यासपीठावर शुभागमन होते. तर दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. विश्वनाथ दादा म्हस्कर क्रिकेटचे खरे चाहते आणि त्याचबरोबर जितू पाटील लायगरचे युवा नेतृत्व आहे, हे देखील दोन मान्यवर व्यासपीठावर येत आहे. दोघांचे हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पहिली 14 गावांची IPL ज्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली असे विश्वनाथ दादा म्हस्कर या ठिकाणी येत असताना नारुली गावचे सुपुत्र आहेत, एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत. 31 धावा 9 धावांची गरज आहे विजयासाठी. हा चेंडू स्वीप केलाय, प्रल्हाद पवार आहेत, इथे मात्र चेंडू सीमा रेषे बाहेर, 4 धावा. थँक्यू. 11 वाडेकर संघ या ठिकाणी आपण पाहत आहेत, अप्रतिम कामगिरी करतोय. धाव संघ धावफलकावरती 35-5 धावांची गरज आहे. एका बाजूला आपण पाहत आहेत खेळकाळे संघ. खेळकाळे म्हटलं की खेळकाळे शिवारचं मंदिर डोळ्यासमोर उभं राहतं. एक फार प्राचीन, उद्या मात्र शिवरात्री आहे, अत्यंत चांगला दिवस आहे आणि खेळकाळेचं मैदान फार प्राचीन मैदान आहे आणि भरपूर संख्येने भाविक तुम्हाला या मंदिरामध्ये उद्या रांगेमध्ये पाहायला मिळतील. मध्यरात्रीनंतर भरपूर जण पदयात्रा देखील करतायत खेडकाळे शिवार मंदिराकडे. आणि खेडकाळे गावाची खऱ्या अर्थाने शान आहे, आपल्या ठाणे जिल्ह्याची शान आहे. खेडकाळेचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि एक तीर्थस्थळ म्हणून ज्याची प्रचिती आहे. नवसाला पावणारा असा हा महादेव खेडकाळेचा हे मंदिर तुम्हाला उद्या मात्र भरपूर संख्येने एक यात्रा देखील, एक जत्रा देखील तुम्हाला पाहायला मिळेल.
भरपूर जण या ठिकाणी फक्त ठाणे जिल्ह्यातले नव्हे तर इतर जिल्ह्यातील महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरनं भरपूर भाविक उद्या मात्र खिडकाळी मंदिरावरती पाहायला मिळतील. विजय पाटील 28 या धावसंख्येवरती खेळत आहेत आणि आता मात्र मागच्या सामन्यात लवकर बाद झाले होते, त्याचं जे अपयश होतं ते धुवून काढले आणि विजय पाटील यांना जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही कारण मागच्या सामन्यात त्यांना नक्कीच हात खोलायला संधी मिळाली नाही. धावसंख्या धावफलकावरती 35 धावांची गरज आहे विजयासाठी. 6 चेंडूमध्ये सुखदेव येतात गोलंदाजी मार्कवर. खूप चांगली फलंदाजी सुखदेव यांनी पहिल्या सामन्यामध्ये केली होती, 27 धावांची खेळी साकारली होती. आता मात्र या 5 धावा त्यांना होण्यापासून रोखावे लागतील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे या 5 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करावे लागतील. आचल 11 वाडेकर संघाला. हा चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळतात, अत्यंत ग्लोरियस टायमिंग. चेंडू सीमारेषे बाहेर, 4 धावा स्कोर लेवल. ज्या पद्धतीने नितीन हे दोन्ही फलंदाज खेळत आहेत त्यांचा जन्म दाखला चेक करावा लागेल कारण आपण पाहिलं तर 40 जास्त वय झाला. इथे मात्र LBW 1 धाव करायची होती, पहिला धक्का लागतो, एक मोठी भागीदारी ब्रेक करण्यात येते आणि सुनील मामा येत आहेत. बघा एक जबरदस्त खेळाडू सुनील मामा, 1 धाव करायची आहे आणि 1 धाव करण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. मात्र बघूया 1 धाव पूर्ण करतायत का. फलंदाज गणेश बाद होत आहेत. गणेश यांनी आपण पाहिलं तर तब्बल 10 धावांचं योगदान दिले, पहिल्या सामन्यात खूप जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आणि या सामन्यात देखील खूप चांगली कामगिरी तुम्ही पाहत आहेत. तर एका धावेची गरज असताना ते बाद होत आहेत, हरकत नाही. मात्र खूप चांगली भागीदारी विजय पाटील यांच्या सोबत तुम्ही पाहिली. पहिल्या सामन्यात विजय पाटील बाद झाले, जबाबदारी गणेश पाटील यांनी स्वीकारली आणि आता मात्र विजय पाटील यांनी खूप चांगली फलंदाजी केली. त्यांच्या बॅटमधून तब्बल 5 चौकार तुम्ही पाहिले. एका धावेची गरज आहे. इथे मात्र सुनील मामा पुढे गेले आणि बाद होत आहेत. सलग 2 चेंडूवरती 2 गडी. बघा काल नितीन 2 सामने असे आले होते आगासन संघाचे, 1 चेंडू 1 धाव आले होते, 3 चेंडू 1 चा सामना, 1 चेंडू 1 आला होता. हा सामना देखील तसाच होईल का, कारण 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहतोय गोलंदाज यावेळेस पाहायला मिळतात ते सुखदेव. सुनील मामा मात्र या ठिकाणी चेहऱ्यावरती एक स्मित हास्य घेऊन आलेले आहेत, मात्र त्यांना ठाऊक आहे संघ थोडासा चिंतेमध्ये आलेला आहे कारण एका धावेचं महत्त्व आता दोन्ही संघांना कळालेलं आहे. मात्र वाडेकर संघाला 1 धाव कंपल्सरी करावी लागेल. 3 चेंडूत नियम आहे, 3 चेंडू 1 धाव. सुधीर व्यापारी एक अनुभवी खेळाडू, हॅट्रिक पूर्ण होणार का? इथे जर हॅट्रिक पूर्ण झाली तर समीकरण 2-1 येईल. मात्र खिडकाळी संघ बघूया या सामन्यामध्ये विजय प्राप्त करतोय का. काल देखील असा सामना रंगला याच मैदानावरती. आगासन सागा तुम्ही पाहिला, त्यानंतर सामना तुम्ही पाहिला कालच्या दिवसामध्ये निळजी आणि आगासन मध्ये. 3 चेंडू 1 धाव, हॅट्रिक होणार का बघूया. हा चेंडू कट करताय. सुधीर व्यापारी यांनी मात्र हा सामना संपवलेला आहे. वेल प्लेड आचल 11 वाडेकर संघ. हा संघ पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. तो मॅन ऑफ द मॅच विजय पाटील. तर मी विनंती करतोय ज्यांचं काही मिनिटांपूर्वी या व्यासपीठावर आगमन झाले, इतरडे गाव